महाराष्ट्रातील बदलापूर येथील शाळेतील 2 चिमुरड्यांवरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे. तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना अक्षयनं पोलिसांकडे असलेली सर्व्हिस रिव्हॉल्वर खेचून 3 गोळ्या फायर केल्या आणि नंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर गोळी झाडली, ज्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. आरोपी अक्षय शिंदे याला चकमकीमध्ये ठार केल्याप्रकरणी आपल्या इथल्या विरोधकांनी महाराष्ट्र सरकारला घेरलेले आहे. यामध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या एन्काउंटरवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत आणि याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केलेला आहे. अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरनंतर वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात असले तरी दुसरीकडे बदलापूरमधील महिलांनी बदलापूर स्थानकाबाहेर फटाके वाजवून जल्लोष केलेला आहे. या एन्काउंटरवरती संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे अनेकांनी एन्काउंटरचं स्वागत केलेलं आहे, तर खूप साऱ्या जणांनी पोलिसांच्या या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्हसुद्धा उपस्थित केलेलं आहे. एन्काउंटर अर्थात चकमक म्हणजे काय, याची सुरुवात कशी झाली, याबाबत कायदा काय सांगतो, असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असतील. पोलीस आणि गुन्हेगार यांच्यातल्या संघर्षामध्ये एन्काउंटर हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जाऊ लागलेला आहे. एन्काउंटरमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगार सुद्धा मारले गेलेले आहेत. मात्र आपली राज्यघटना आणि न्यायालय हे दोन्ही घटक पोलिसांच्या एन्काउंटरला चुकीचं मानतात. आज आपण माहिती घेऊयात एन्काउंटर म्हणजे काय, याबाबत कायदा काय सांगतो, मानवी हक्क आयोगाचे या संदर्भातले निर्देश काय आहेत, गाईडलाईन्स काय आहेत, यासोबतच फेक एन्काउंटर हे सुद्धा समजून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. एन्काउंटर शब्द पहिल्यांदा आपण समजून घेऊयात. 90 दशकामध्ये मुंबई आणि परिसरामध्ये अंडरवर्ल्डच्या गुन्हेगारांकडून प्रचंड दहशत माजवली जात होती, तेव्हा पोलिसांना एन्काउंटर नावाचं शस्त्र सापडलं असं मानलं जातं. एन्काउंटर या शब्दाचा उगमच आपल्या इथं झालेला आहे. अनेकदा गुन्हेगार हे चलाक असतात, यासोबतच ते अति धोकादायक जर का असतील तर पोलिसांपुढे बचावासाठी स्वसंरक्षणासाठी एन्काउंटरचा पर्याय असतो. अनेकदा गंभीर गुन्ह्यातील आरोपींना शरणागतीचा इशारा, तसा त्यांना मेसेज किंवा संदेश दिली जाते. पण गुन्हेगार धोकादायक असेल अथवा तो पोलिसांवरती जर का चालून आला, त्याने जर का पोलिसांवरती हल्ला केला, तर प्रत्युत्तरादाखल जो पोलिसांकडून गोळीबार केला जातो त्यालाच एन्काउंटर असं म्हटलेलं आहे. लॉ कमिशनने अशा परिस्थितीमध्ये दोन्ही बाजूने बेछूट होणाऱ्या गोळीबाराला एन्काउंटर हा शब्द वापरलेला आहे. एखादा धोकादायक गुन्हेगार पोलीस किंवा सुरक्षा दलाच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, अशा परिस्थितीला रोखण्यासाठी किंवा त्या आरोपीला, त्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागतो. पोलीस एखाद्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी जातात तेव्हा तो बचाव करण्यासाठी पळून जाऊ लागतो, तेव्हा पोलीस त्याला प्रत्युत्तर देतात. एखादा गुन्हेगार पोलिसांवरती हल्ला करतो तेव्हा पोलीस एन्काउंटर करतात. जेव्हा एन्काउंटरची स्थिती उद्भवते तेव्हा पोलीस डायरेक्ट रिव्हॉल्वर वापरण्यापूर्वी गुन्हेगाराला तसा इशारा देतात, हवेत सुद्धा गोळीबार करतात. तरीही तो जर का थांबला नाही तर पळून जाऊ नये याच्यासाठी त्याच्या पायावरती गोळी झाडली जाते. आणि असं करून सुद्धा गुन्हेगार जर का शरण आला नाही, परिस्थिती जर का आटोक्यात आली नाही, तर पोलीस गुन्हेगाराच्या शरीराच्या इतर भागांवरती गोळीबार करतात. भारतीय राज्यघटनेमध्ये एन्काउंटर या शब्दाचा उल्लेख नाही. हा शब्द पोलिसांच्या शब्दकोशातून फेमस झालेला आहे अशी माहिती आता सगळीकडे व्हायरल होते. सामान्यतः गुन्हेगार दहशतवादी यांचा सामना केल्यानंतर पोलीस त्याला एन्काउंटर असं म्हणतात. भारतीय कायदा एन्काउंटरला योग्य मानत नाही, मात्र काही नियम आणि कायदे असे आहेत जे पोलिसांना गुन्हेगारांवरती स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर म्हणून हल्ला करण्याचा अधिकार देतात. त्यात गुन्हेगाराचा मृत्यू झाला तर ते योग्य मानलं जातं. सर्व प्रकारच्या एन्काउंटरमध्ये ही कारवाई स्वसंरक्षणासाठी किंवा गुन्हेगाराला पळून जाण्यापासून रोखण्यासाठी, त्याला अनियंत्रित होण्यापासून रोखण्यासाठी केल्याचं पोलीस नमूद करत असतात. फौजदारी संहितेच्या कलम 46 एखाद्या गुन्हेगाराने अटक टाळण्याचा प्रयत्न केला किंवा पोलिसांपासून पळून जाण्याचा प्रयत्न केला किंवा पोलिसांवरती हल्ला केला, तर अशा परिस्थितीमध्ये पोलीस त्या गुन्हेगारावरती प्रतिहल्ला करू शकतात. आता ही संहिता जी आहे याच्यामध्ये खूप सारे बदल झालेत. अगोदर काय होतं ते मी तुम्हाला सांगितले. एन्काउंटरबाबत न्यायालयाचं काय म्हणणं आहे, तर एन्काउंटर दरम्यान झालेल्या हत्येला न्यायबाह्य हत्या असं सुद्धा म्हणतात. म्हणजे एक्स्ट्रा ज्युडिशियल काउंटर असं सुद्धा त्याला म्हटलं जातं, एक्स्ट्रा ज्युडिशियल किलिंग असं सुद्धा म्हटलं जातं. भारतीय राज्यघटनेच्या कलम 141 कोणत्याही प्रकारच्या एन्काउंटरमध्ये नियमांचं पालन करणं हे आवश्यक आहे, तसे निर्देश न्यायालयानं दिलेले आहेत. कलम 141 भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला कोणताही नियम किंवा कायदा बनवण्याचा अधिकार देतं. आपल्या इथलं ह्युमन राईट्स कमिशन जे आहे, तर 1997 ह्युमन राईट्स कमिशनचे तत्कालीन अध्यक्ष न्यायमूर्ती व्यंकटचलैया यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की पोलिसांच्या माध्यमातून
बनावट एन्काउंटरमध्ये सातत्याने वाढ होतीये. यासोबतच पोलीस निश्चित नियमांच्या आधारे आरोपींना दोषी सिद्ध करण्याऐवजी ठार मारण्याला प्राधान्य देत आहेत आणि अशा तक्रारी आयोगाकडे अनेक ठिकाणांहून आणि अशासकीय संस्थांकडून सातत्याने येत आहेत. तर त्यांनी लिहिलं होतं की आपल्या कायद्यामध्ये पोलिसांना एखाद्या व्यक्तीला मारण्याचा अधिकार नाही आणि जोपर्यंत त्यांनी कायद्याचं पालन केलं आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत ती हत्याच मानली जाते. म्हणजे एन्काउंटर संदर्भात दोन वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते आपल्या समोर येतात. 2015 सर्वोच्च न्यायालयानं पोलीस एन्काउंटरबाबत काही मार्गदर्शक तत्त्वं जी आहेत ती सुद्धा जारी केलेली दिसून येतात. म्हणजे बघा, एन्काउंटरचा तपास करणं हे त्यांनी कंपल्सरी केलं होतं. हा तपास जो आहे तो स्वतंत्र एजन्सीमार्फत केला जातो. तो संपेपर्यंत संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती किंवा शौर्य पुरस्कार मिळत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे जे मार्गदर्शक तत्व आहेत त्याच्यानुसार CRPC कलम 176 प्रत्येक एन्काउंटरची मॅजिस्ट्रेटद्वारे चौकशी करणं अनिवार्य आणि प्रत्येक एन्काउंटरनंतर वापरलेल्या शस्त्रास्त्रांचा आणि गोळ्यांचा हिशोब पोलिसांना द्यावा लागतो. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जर का अनुचित एन्काउंटरमध्ये दोषी आढळलेला पोलीस असेल तर त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करून योग्य ती कारवाई केली जाते. दोषींवरती जर का कारवाई झाली नाही तर पीडित याबाबत सत्र न्यायाधीशांकडे तक्रार करू शकतात. आता ही जी मार्गदर्शक तत्त्वं आलेली आहेत हे याने मागचं कारण असं होतं की मुंबईनंतर पाठोपाठ उत्तर प्रदेश, आसाम, छत्तीसगड या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फेक एन्काउंटर झाल्याचं दिसून आलेलं होतं. या संदर्भात जरी समाज माध्यमांमध्ये यासोबतच समाजातील घटकांकडून आनंद व्यक्त केला जात असला तरीसुद्धा कायद्यानुसार एन्काउंटरला, फेक एन्काउंटरला मान्यता नाही. याच्यामुळं मानवी हक्क आयोगाने सुद्धा या संदर्भात काही निर्देश जारी केलेले आहेत. त्यांच्यानुसार एन्काउंटरबाबत स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंदवणं हे गरजेचं आहे. पोलीस अधिकाऱ्याने गुन्हा नोंदवला नाही तर त्याच्यावर या प्रकरणातील जबाबदारी निश्चित करावी. आरोपी, गुन्हेगार यासंबंधीची सर्व माहिती, त्यांच्यावरील गुन्ह्याचं स्वरूप आणि इतर माहिती सविस्तररित्या नोंदवण्यात यावी. तसंच CID स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. या एन्काउंटरची चौकशी 4 पूर्ण करावी. पोलीस अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्या विरोधात खुनाच्या खटल्याची कलम लावून पुढील कार्यवाही व्हावी आणि न्यायाधीशांकडून या संपूर्ण प्रकरणाची 3 चौकशी पूर्ण करून आरोपीच्या कुटुंबियांना या चौकशीच्या तथ्याची माहिती देण्यात यावी. आता ही सगळं जी आहे ही झाली एन्काउंटरची माहिती. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स काय आहेत, आपल्या इथल्या ह्युमन राईट्स कमिशनच्या गाईडलाईन्स काय आहेत, परत आपल्या इथलं फौजदारी संहिता कलम काय म्हणतं, हे सगळं मूवीमध्ये जसं दाखवतात त्याच्यामध्ये जरी सर्व काही खरं नसलं तरीसुद्धा एन्काउंटर जितकं स्क्रिप्टेड मूवीमध्ये दाखवलं जातं तितकंच खऱ्या ज्या एन्काउंटर होतात ते सुद्धा स्क्रिप्टेड असतात असं निरीक्षण वारंवार नोंदवलं गेलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी हे या एन्काउंटर संदर्भात काय म्हणतात हे समजून घेणं गरजेचं आहे. तेलंगणा यासोबतच आंध्र प्रदेशमध्ये मधल्या काळामध्ये ज्या घटना घडल्या होत्या त्या संदर्भात त्यांनी ते मत व्यक्त केलं होतं. तर त्यांचं म्हणणं असं आहे की एन्काउंटरच्या वेळेस स्क्रिप्ट तयार असतं. पोलिसांचं म्हणणं असतं की आम्ही त्याची चौकशी करत होतो किंवा आम्ही त्याला तुरुंगात नेत होतो किंवा आम्ही त्याला न्यायालयामध्ये नेत होतो तेव्हा त्यांनी आमची शस्त्र हिसकावली आणि गोळीबार केला. याच्यामध्ये काही पोलीस जखमी झाले आणि आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे आम्ही त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या. आता ही जुनीच कहाणी आहे, याच्यामध्ये नवीन काहीच नाही असं सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांनी म्हटलेलं आहे. या प्रकरणामध्ये म्हणजे अशा प्रकरणांमध्ये लवकरात लवकर न्याय व्हावा अशी जनतेची इच्छा नक्कीच असते. मात्र ही लोकांची मागणी आहे किंवा नाही हे जरी असलं, संपूर्ण समाजाने ही मागणी केलेली असली तरीसुद्धा हे करता कामा नये. जर का त्या आरोपीवरती गुन्हा सिद्ध झालेला नव्हता मात्र घटना गंभीर होती त्याच्यामुळे कोणती सुबुद्ध व्यक्ती लवकरात लवकर न्याय व्हावा आणि दोषी सिद्ध झालेल्यांना शिक्षा व्हावी अशीच मागणी करणारे. नेहमी नॅरेटिव्ह असं दाखवलं जातं की हे आरोपी अजूनसुद्धा जिवंत आहेत म्हणजे हे एकूण व्यवस्थेचं अपयश आहे. मात्र जर का प्रकरण अजून न्यायालयामध्ये उभं झालं नव्हतं तर या प्रकरणामध्ये न्यायालयाने अशी काही भूमिका घेतली होती का ज्या आधारे न्यायव्यवस्था आपलं कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरली असं म्हणता येईल? जर का असंही नसेल मग न्यायदानाची प्रक्रिया संथ आहे अशी सर्वसामान्यांची भावना आहे. मात्र तरीसुद्धा राज्याने कायदा हातात घेणं हे योग्य ठरवता येत नाही. म्हणजे अर्थातच पोलिसांनी कायदा हातात घेणं हे योग्य ठरवता येत नाही असं निरीक्षण त्यांनी नोंदवले. एक मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे ते म्हणजे भारताची राज्यघटना सर्वांना समानतेचा,
जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार देते आणि राज्यांनी या अधिकारांवरती गदा आणू नये हे वेळोवेळी कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. अजून एक मुद्दा या निमित्ताने चर्चेमध्ये येतोय, तो म्हणजे स्वसंरक्षण. स्वसंरक्षण म्हणजे सेल्फ डिफेन्स. सेल्फ डिफेन्ससाठी पोलिसांकडे कुठलेही वेगळे अधिकार नाहीत. स्वसंरक्षण सामान्य नागरिक आणि पोलीस या दोघांसाठी सारखंच आहे. जोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जात नाही तोपर्यंत कोणालाही ठार करणं हे स्वसंरक्षण नाही, हा सुद्धा मुद्दा समोर आलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ कुणी जर का घरामध्ये बळजबरीने घुसला आणि त्याच्याजवळ जर का शस्त्र नाही तर अशा वेळेस आपण त्याला पकडू शकतो पण त्याला गोळी घालू शकत नाही. जर का त्याला ठार केलं गेलं तर त्याला स्वसंरक्षण म्हणता येणार नाही असं सुद्धा या निमित्ताने पुढे येताना दिसते. मग एन्काउंटर कायद्याला मान्यच नाही का? तर तसंही नाही आहे. काही विशेष परिस्थितींमध्ये स्वसंरक्षण आणि त्यावेळेसची गरज काय होती ते बघून पोलीस अशा गुन्हेगारांचा सामना करू शकतात. उदाहरण जर का द्यायचं झालं तर इंडियन पिनल कोड 96(106) स्वसंरक्षणाचा अधिकार देतं. त्यानुसार एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यानं किंवा कोणत्याही व्यक्तीनं आपला जीव वाचवण्यासाठी बळाचा वापर केल्यास ते स्वसंरक्षण मानलं जातं. जेव्हा पोलिसांनी केलेली एकूण चकमक किंवा एन्काउंटर हे संशयास्पद दिसतं किंवा कायदेशीर प्रक्रिया न पाळता एखादा संशयित गुन्हेगार किंवा संशयित आरोपी किंवा आरोपी चकमकीमध्ये मारला जातो तेव्हा त्याला फेक एन्काउंटर म्हटलं जातं, बनावट चकमक असं म्हटलं जातं. मात्र पोलिसांनी केलेली चकमक किंवा एन्काउंटर हे फेक आहे किंवा नाही हे न्यायालय किंवा तपास यंत्रणा या त्यांच्या तपासानंतर ठरवतात. आता हे एन्काउंटर झालेलं आहे असं कोणाचं म्हणणं आहे? हे सरकारचं म्हणणं आहे. स्वसंरक्षणार्थ केलेलं आहे असं मुख्यमंत्री महोदय स्वतः म्हणतात. तर विरोधक या एन्काउंटरवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसून येत आहेत, त्याला फेक एन्काउंटर म्हणताना दिसून येत आहेत. आता हे एन्काउंटरच मुळामध्ये का केले जातात हे समजून घेणं गरजेचं आहे. तर ज्या ज्या वेळेस एन्काउंटर होतात तर त्याला पब्लिक सपोर्ट आणि पब्लिक सिम्पथी मोठ्या प्रमाणामध्ये असते. तो जो त्याच्यातला आरोपी असतो, जो गुन्हेगार असतो, त्यांनी निश्चितपणे अशी काही कृत्ये केलेली असतात की ज्याच्यामुळं संपूर्ण समाजाचा त्याच्यावरती राग असतो. त्यांनीच ते कृत्य केलेलं आहे अशी त्यांची समजूत झालेली असते, त्यांचा तसा विश्वास असतो. यासोबतच एन्काउंटर्सला पॉलिटिकल सपोर्टसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो आहे. यासोबतच असंसुद्धा वाटतं जे अधिकारी आहेत त्यांना असं वाटतं की ह्या व्यक्तीला आपण जर का कोर्टामध्ये घेऊन गेलो तर न्याय होईल नाही होईल, सुटेल किंवा काय होईल याची शाश्वती नसते. मग क्राईम कंट्रोल करण्यासाठीचा हा एन्काउंटर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे असं त्यांना वाटतं. आणि आपल्या इथं एन्काउंटर फेम असे खूप सारे अधिकारी आहेत, त्यांना जवळपास देवत्व बहाल केलं जातं, त्यांना हिरो मानलं जातं. आपण अब तक 56 घ्या किंवा शूटआउट ॲट लोखंडवाला घ्या ह्या अशा मूवीजमध्ये ते बघितलेलं आहे की एकूण ते डेकोरेटेड ऑफिसर्स बनून जातात. आणि भरपूर वेळा असं सुद्धा लक्षात आलेलं आहे की स्वतःचं अपयश लपवण्यासाठी पोलीस यंत्रणा हे फेक एन्काउंटर किंवा एन्काउंटर करत असते. म्हणजे बघा, डोक्यावर घेतलेलं असतं अशा लोकांना किंवा पोलिसांनाच एकूण जनतेने डोक्यावर घेतलेलं असतं, पण ज्यावेळेस अशी काही घटना घडते आणि त्याचे धागेदोरे सापडत नाही, मूळ सूत्रधार सापडत नाही, मूळ सूत्रधार गायबच असतो, मग दुसराच कोणत्या तरी व्यक्ती सापडतो, मग हे कुठंतरी जाऊन थांबवण्यासाठी हे एन्काउंटर केले जातात. आणि राजकारणी लोक नेहमीच अशा वेळेस पोलिसांचा वापर करून घेतात असं आजपर्यंत दिसलेलं आहे. पोलिसांचा वापर करून घेणारे हे राजकारणी कारवायांपासून बचावतात, पण कारवाई आणि चर्चा ही होते पोलिसांचीच असा आजवरचा अनुभव आहे. एन्काउंटर करणारे पोलीस आणि समाजातील सर्वसामान्य जनता या दोघांची मानसिकता वेगवेगळी असते. बघा, म्हणजे सर्वसामान्यांचा विचार करता त्यांच्यासाठी न्यायालय न्यायव्यवस्था ही दाद मिळण्यासाठीचं आशास्थान असतं, परंतु हळूहळू या व्यवस्था कोलमडत चाललेल्या आहेत असा एक बिलीफ समाजामध्ये वाढताना दिसून येतो आहे. कारण की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड ही भावना वाढत चाललेली आहे. म्हणजे उशीर जर का झाला न्याय मिळायला, याचा अर्थ न्याय नाकारला गेलेला आहे असं त्यांना वाटतं. आणि न्यायव्यवस्थेला भेडसावणारे जरी अनेक प्रश्न असले तरीसुद्धा, उणिवा जरी असल्या तरीसुद्धा, हे आरोपी जे आहेत हे नंतरच्या काळामध्ये सुटतात, सही सलामत बाहेर पडतात असं नॅरेटिव्ह आता सेट झालेलं दिसून येतं. या सर्व गोष्टींमुळं सर्वसामान्य जनता जी आहे त्यांचा न्याय प्रक्रियेवरचा विश्वास जो आहे तो उडत जातो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एखादा पोलीस किंवा पोलीस अधिकारी एन्काउंटर करतो तर तो आपसुकच सगळ्यांसाठी हिरो ठरतो.
कायदेशीर चौकटीतून विचार जर का केला तर भलेही हे एन्काउंटर वैध नसलं तरीसुद्धा सामान्य जनतेला त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. गुन्हेगाराला नराधमाला शिक्षा झाली याचंच त्यांना मोठं समाधान असतं. आणि म्हणूनच बदलापूरमध्ये या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर फटाके फोडल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आता ही सर्व माहिती जी आहे याच्यामध्ये दोन्ही मुद्दे मांडण्याचा आपण प्रयत्न केला, एन्काउंटरविषयीसुद्धा, फेक एन्काउंटरविषयीसुद्धा, या एकूणच व्यवस्थेविषयी, या एकूणच सिस्टीमविषयी दोन गटांचं म्हणणं काय आहे ते सुद्धा आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. निवृत्त न्यायमूर्ती जे आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि वेगवेगळ्या केसेसमध्ये, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी नोंदवलेली निरीक्षणंसुद्धा आपण सांगितलेली आहेत. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या एन्काउंटरविषयी तुमचं काय मत आहे तेही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.